भरपूरचे चिकन रेसिपीज तुम्ही खाल्ले असतील, पण आज मी तुम्हाला स्पेशल आगरी स्टाईल सुकं चिकन बनवून देणार आहे, जे निव्वळ 10 मिनिटात तयार होतो आणि पाण्याचा एकही थेंब न घालता. अशी चिकन जी तुम्ही ॲज अ स्टार्टर देऊ शकता, सर्व करू शकता, किंवा भाकरीसोबत तर याचं काय तोडच नाही आहे. तर मंडळी, एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने जे बॅचलर्स पासून सिनियर सिटीजन पर्यंत कोणीही आरामात बनवू शकेल अशी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, जास्ती वेळ न घालवता सुरू करूया आपण आजची ही रेसिपी. नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा सिम्पली स्वादिष्ट मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. दहा मिनिटात तयार होणारं आगरी सुकं चिकनची रेसिपी बनवण्यासाठी एकदम मोजके साहित्य आपण घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण घेणार आहोत चिकन. चिकन इथे मी विथ बोन घेतलेलं आहे, 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी कलेजी पेटा सर्व मिक्स केलेलं आहे. त्याचसोबत याच्यामध्ये आपलं मेन इंग्रेडिएंट आहे सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला, हळद आणि गरम मसाला. हे फक्त तिन्ही घालून तुम्ही एकदम चविष्ट चिकन बनवू शकता. त्याचसोबत बाकीचे जे साहित्य आहे ते तुम्हाला मी रेसिपी करताना दाखवेन. सिम्पली स्वादिष्टचे तिन्ही प्रोडक्ट ऑर्डर प्लेस करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. आता चिकन बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करत ठेवायचं आहे. त्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि 1/2 चमचा सिम्पली स्वादिष्ट हळद. हळद 1/2 चमचा, पण एकदम छोटा चमचा घेतलेला आहे बघा. आता हे सर्व मिक्स करून 10 मिनिटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे, फक्त 10 मिनिटं. जर तुम्हाला जास्ती वेळ असेल, जास्ती वेळ ठेवलं तरीही चालेल. आता 10 मिनिटं हे होईपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया. जे मसाला म्हणजे जे वाटण आज आपण तयार करणार आहोत, ते वाटण तुम्ही आरामात फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवस ठेवू शकता, बरोबर म्हणजे 2 आठवडे आरामात ठेवू शकता. तर त्यासाठी इथे बघा, 3 चमचे तेल गरम करा. तेल गरम होताच याच्यामध्ये कांदे घाला. तर 1/2 किलो चिकनसाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांद्याचा पूर्ण गोरटपणा जाण्यासाठी त्याचा रंग बदलेपर्यंत लो ते मीडियम फ्लेमवर आपल्याला परतत राहायचं आहे बघा. इतपत म्हणजे साधारण सोनेरी रंग आणायचा आहे. इतपत झाल्यास आता याच्यामध्ये आपण टमॅटो घालूया. तर इथे मी एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टमॅटोचा रससुद्धा वेस्ट करून देऊ नका, रससुद्धा घ्यायचा आहे. आणि कांदा टमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत परतत राहायचा आहे. यालाच जास्ती वेळ जातो कांदा आणि टमॅटो परतून घ्यायला, अदरवाईज चिकन खूप लवकर शिजतं. तर बघा, इतपत झाल्यास आता याच्यामध्ये आपण घालूया आलं आणि लसूण. 1/2 किलो चिकनसाठी साधारण 5 ते 6 मोठ्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि 1 चमचावर ठेचलेलं आलं. आता हे सर्व परतून घ्या. हा प्रमाण लक्षात ठेवा, 1 किलो चिकन असेल तर बरोबर डबल द क्वांटिटी इंग्रेडियंट्स घेऊन आपण मसाला तयार करू शकतो. आता याच्यामध्ये घाला 2 चमचे सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला, त्याचसोबत 1/2 चमचा सिम्पली स्वादिष्ट गरम मसाला. बस, धणापूड, जिरेपूड किंवा दुसरं बाहेरचं चिकन मसाला, संडे मसाला, हे सगळं काहीच घालायला नको. हे मसाले घालून हलकंसं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं, कारण मसाला करपून देऊ नका. मसाल्याचा कच्चट किंवा करपण्याचा वास दोन्हीही येता कामा नाही, म्हणून सुरुवातीला थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मसाले याच्यामध्ये शिजवायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता छान असं घट्टसं मसाला तयार झाला आहे. आता याच्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. तर छोटा चमचा घेतला तर 4 चमचे घ्यायचे आहेत, आणि जर मोठा चमचा घेतला तुम्ही तर 2 मोठे चमचे घ्यायचे. आणि सुकं खोबरं कसं बनवायचं हे बरेचशा आगरी रेसिपीजमध्ये मी दाखवलेलं आहे, तरीसुद्धा सांगते. सुके खोबऱ्याची 1 वाटी घ्यायची, गॅसवर भाजून घ्यायचं आहे, बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. या प्रकारे तुमच्याकडे सुकं खोबरं तयार होतं, आणि ते सुकं खोबरं तुम्ही 1 महिना, 2 महिना, 3 महिनासुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि वापरू शकता. तर सुकं खोबरं ह्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर मंडळी वाटण तयार आहे, म्हणजे चिकन मसाला आपला तयार झालेला आहे. हे चिकन मसाला 1/2 किलो चिकनसाठी मी वापरणार आहे. साहित्य आणि साहित्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे, पण जर तुम्हाला जास्ती प्रमाणात बनवायचं असेल आणि आठवड्यातून एकदा वापरायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता. जास्ती प्रमाणात बनवून एका एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा, वेगवेगळ्या कंटेनर्समध्ये लागल्यास तुम्ही ठेवा, म्हणजे लागेल तेव्हा एखादा कंटेनर काढा आणि तेवढंच मसाला वापरा. तर असं करून तुम्ही हा साठवणीचं मसाला, चिकन मसाला, किंवा मटणामध्ये घालायचं असेल तर मटण मसाला,
किंवा कडधान्याच्या उसळ मिसळमध्ये घालायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा वाटण हे मसाला वापरू शकता. असा ऑल इन वन वाटण आहे जे तयार करून तुम्ही आरामात स्टोअर करून ठेवू शकता. पण जसं की आज आपण 1/2 किलो चिकनचं प्रमाण घेतलेलं आहे तेवढंच मसाला तयार केलेला आहे, तर हे मसाला आपण आता वापरणार आहोत. पण जेव्हा कधीही तुम्हाला स्टॉक करायचा असेल तर मसाला पूर्णपणे थंड करा, रूम टेम्परेचरवर आणा आणि त्यानंतर कंटेनरमध्ये स्टोअर करा. आता चिकन बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करूया. तर तेल इथे बघा 3 चमचे घेतलेले आहेत. तेल गरम होताच याच्यामध्ये मॅरिनेटेड चिकन परतून घ्यायचं आहे तेलावर. अख्खे गरम मसाल्याची फोडणी वगैरे काहीच द्यायची नाही आहे. फक्त तेलावर चिकन घाला आणि हाय फ्लेमवर परतून घ्या, फ्लेम लोवर ठेवू नका. सुरुवातीला 1 ते 1.5 मिनटं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे चिकन. त्याच्याने 50% चिकन आत्ता शिजून जाईल. ही एक टिप आहे म्हणून ही लक्षात ठेवावी. आणि असं केल्याने चिकन लवकर शिजतं. तर तेलावर परतून झाल्यानंतर आता फक्त आपल्याला झाकण द्यायचं आणि वरती पाणी ठेवा आणि लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिटं ठेवा. बस जास्ती वेळ ठेवायची गरज नाही आहे कारण तेलावर परतून घेतल्यामुळे चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आता बघा पाणीसुद्धा वरचं गरम झालेलं आहे पण ते आपण वापरणार नाही आहोत कारण चिकनचं स्टॉक सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे झालेलं आहे आपलं आळणी चिकन, हळदीचं चिकन म्हणू शकता तुम्ही. आजारी असेल कोणी तर वरती फक्त काळी मीर पूड स्प्रिंकल करा आणि चिकन विथ स्टॉक खायला द्या. आजार पण एकदम दूर होईल. सर्दी खोकल्यासाठी रामबाण उपाय आहे हा. असंच पाया सूप वगैरे सुद्धा बनवलं जातं. पण जसे की आज आपण चिकन शिजवलं आहे आणि बघा 5 मिनिटांनंतर चिकन कितपत शिजलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. बघा चिकन झालेलं आहे, स्टॉक सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. आता याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण म्हणजे जे मसाला आहे ते आपण घालणार आहोत. पाणी आपण बिलकुल सुरुवातीला घातलेलं नाही आहे. पाणी घालायची गरज नाही आहे कारण चिकनचं स्टॉक ऑलरेडी सुटलेलं आहे. फक्त मसाला या प्रकारे मिक्स करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल का एवढं सुखं चिकन नको आहे तर तुम्ही वरून पाणी घालू शकता, पर्सनल चॉईस आहे. फक्त चवीपुरतं मीठ घाला थोडंसं, कारण वाटणामध्ये आपण मीठ घातलं नव्हतं. बारीक चिरलेली कोथमीर घाला आणि मिक्स करा. चिकन आपण एका टायमासाठीच बनवतो किंवा जास्तीत जास्त 2 वेळासाठी, म्हणून चिकन कडा आपण साठवून ठेवत नाही. म्हणून जर एवढं कोरडं चिकन तुम्हाला म्हणजे सुखं मसाला नको हवं असेल तर थोडंसं पाणी घालून लापूट लिपूट करू शकता. म्हणजे ते चिकन तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता. मिक्स केल्यानंतर झाकण द्या आणि पुन्हा 5 मिनिटं ठेवा. आणि मंडळी 5 मिनिटात आपला चिकन तयार होतो. एकदम परफेक्ट आगरी स्टाईल सुखं चिकन, पाणी न घालता चिकनच्या स्टॉकमध्ये शिजवलेलं. असा मसाला आपण याच्यामध्ये घातलेला आहे जो मसाला तुम्ही 2-3 आठवडे जास्तीचं बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता, लागेल तेव्हा वापरू शकता. आणि त्या मसाल्यामध्ये तुम्ही काहीही बनवू शकता. मटण, चिकन, मासलीमध्ये सुद्धा हा मसाला तुम्ही ट्राय करू शकता. खरंच खूप सुंदर आणि छान लागतो. तर मंडळी याच प्रकारे आपला आगरी चिकन तयार आहे ज्याच्यामध्ये आपण सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला आणि गरम मसाला वापरलेला आहे. फ्लेवरफुल मसाले आहेत दोन्हीही, जे वर्षभर टिकतं किंवा संपेपर्यंत, म्हणजे वर्षाचे जास्तीही टिकतं. तर मंडळी नक्कीच तुम्ही सिम्पली स्वादिष्टचा मसाला ऑर्डर करा. वेबसाईट लिंक दिलेली आहे, क्लिक करा आणि ऑर्डर प्लेस करा. आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी आवडली असेल. स्टार्टर डिश म्हणून सुद्धा तुम्ही असं सुकं चिकन देऊ शकता किंवा भाकरीसोबत तर लाजवाबच लागतो, भाकरीसोबत सर्व करा. आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.